अजित पवार काकांच्या सल्ल्यानं चालत होते तोपर्यंत बरं चाललेलं, आता त्यांनी एजन्सी नेमली आहे. राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल. ठाकरे गटाचं 250 पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा. पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न. शांतता रॅलीनंतर जरांगे अंतरवाली सराटीत दाखल. आजपासून इच्छुक उमेदवारांना मतदारसंघाच्या डेटासह अंतरवालीत येण्याचं जरांगेंचं आवाहन. राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार. 9 राज्यातील 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणुका होणार. रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत दिल्लीतील नेत्याचा दबाव असल्याचा आरोप. नवी दिल्लीतल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाविस्टा होणार. आराखड्यासाठी सरकारनं जागतिक निविदा काढल्या. मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार. मार्चच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा 2रा दिवस. कोलकाता इथं वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन. रोज रखडणाऱ्या मध्य रेल्वे लोकलसेवेविरोधात आता प्रवासी संघटना आक्रमक. 22 ऑगस्टला मुंबईमध्ये प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक. दिव्यातून आजपासून सुरुवात. मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या धावणार. वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेची घोषणा. इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत असताना अमेरिकेचं मोठं पाऊल. आण्विक पाणबुडीसह अनेक विनाशिका भूमध्य समुद्रात तैनात. बांगलादेशातल्या हिंदूंवरचे हल्ले तातडीनं थांबवा. हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचं आवाहन. ढाक्यातल्या ढाकेश्वरी मंदिरालाही भेट दिली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.